पारंपरिक पिकांना फाटा देत वेगळ्या पिकांच्या उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर बांबू शेती हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूला हिरवं सोनं असं म्हटलं जातं. ज्या शेतकऱ्यांना लखपती व्हायचंय त्यांनी बांबू शेती करावी असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. भोर तालुक्यातील मौजे वारवंड येथे एका संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बांबूची शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. बांबूचा वापर विविध उद्योगधंद्यात केला जातो. तसंच फर्निचर निर्मितीसह अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो. हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूची शेती कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. फांदा कापताना धारदारच पाहिजे आणि हॉटोस्टर नवच पाहिजे, जुना आणू नका. कोयता जर का वापरणार असेल तर पटकन ज्याला नवीन धार लावलेली आहे असा कोयता वापरा. आणि कारण काय होतं, जसं कापताना आपण काळजी घेतली की हे थिंडडलं नाही गेलं पाहिजे, तसं ह्याच्यासुद्धा या फांद्या कापताना काळजी घ्यायला लागते की हे थिंडडलं नाही गेलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही हे असं केलं ओके, आणि जर का हे असं असं काहीतरी केलं हे नाही चालणार. याच्यामधनं बुरशी घुसायला सर्वात मोठी जागा तयार होते. हे असं नाही चालणार. कट म्हणजे एकदम चार फूट असला पाहिजे. सो हे काढून घ्यायचं एक एक करूया. एक तर इथन 2 इंच, इथन 2 इंच जोडून द्यायचं. जी ठीक आहे साहेबांची मेथड. सो साधारण 2 इंच इथं ठेवलं मी आणि इथनं मी कापतोय. हा माझा मी तेच बघत होते. ओके, आता ज्यावेळेला मी हे कापत चाललोय तर याची धार गेलेली आहे. ओके, आठशे ब्लेड जरी तुम्ही वापरलं तरी चालेल. आणि इथून एक अर्ध्यापेक्षा जास्त तुमचा कट बसला. ओके, आता जर तुम्ही हट्ट करून इथे कापत राहिलो ना तर याची शितडी निघेल. काय म्हणता तुम्ही, शितडी निघेल. तर त्याच्या वेळेला त्याला थोडं उलटा फिरवणं गरजेचं असतं. अगदी काळजीपूर्वक ती निघतच होती बघा. आणि इथनं दुसरा कट घ्यायचा. काढू पिशवीमध्ये का असे काढू पिशवीमध्ये बरोबर. हा, आता तीन प्रश्न उभे राहत. सो माझा अनुभव सांगतो की असं काढलेलं साईडला कुशीवरती काढलेलं कधीही चांगलं. ही एक प्रकार आहे. ओके, सागर भाऊ तिथं मागे पिशव्यांचा एक गठ्ठा आहे बघ. तीन पिशव्या काढ बरं त्याच्यात. हे झाल्यावरती त्याला असं टाकायचं नसतं. हां, ते 100 रुपये भविष्यातले. आणि बेट तयार झाला तर 1000-10000 रुपये ते असे टाकून चालणार नाही. याला प्रेमानं बदलीमध्ये सोडणं, तुमच्या ह्युमिक ऍसिडमध्ये सोडणं किंवा तुमच्या बुर्जीनाशकामध्ये सोडणं गरजेचं असतं. खाचा 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 कापलं फेकून दिला असं करायचं नाही. लहान पोरांना आपण जसं जपतो तसं यांना जपायचं. आणि हा दुसरा प्रकार झाला. मी जे असं स्क्रू केलं असं करायचं नाही. तसं करताना त्याच्या सगळ्या चित्रा निघून जातात. ओके, आणि तुम्ही हे व्यवस्थित हे दाबून घ्यायचं. पिशवी भरताना एक गोष्ट लक्षात घ्या की पिशवी अशी गर्दी दिसली पाहिजे. आता ही जी घडी बसली आहे ना हे चालून जातं पण मजा नाही उसमे. या बाजूला जशी भरली आहे ना अशी भरल्या काळजी घेतली पाहिजे. हे करून भरायचे. आणि तुम्हाला कोकोपीट मिळतंय म्हणून तुमची पिशवी हलकी झालेली आहे. माझ्या नर्सरीतली पिशवी अशी उचलता येत नाही. 50% कोकोपीटमुळे तुम्हाला फायदा झाला. त्या तीन प्रकारे तुम्ही रोपं गाडा. सोबत तुम्ही नीम ऑइल किंवा कॅन्डल वॅक्स जरी दिलं लावायला तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. माझं गट फिलिंग असं आहे की याला सक्सेस जास्त येईल, त्याच्यानंतर ह्याला येईल आणि ह्याला सक्सेस येणार नाही. पण करा. नमस्कार, आज इथे वारवण गावामध्ये दिघेवाडा इथे बेटा या संस्थेने आयोजित केलेला आणि आत्माने आयोजित केलेल्या शाखीय पद्धतीने
बांबू लागवडीच्या नर्सरी तयार करण्याबद्दल जे मार्गदर्शन कार्यक्रम होता अतिशय चांगला कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांची उपस्थिती चांगली होती आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की या वर्षभरामध्ये प्रत्येकाने 100-100 रोपं तरी शाखीय पद्धतीने तयार करण्याची आहे. इथला जो मेस बांबू आहे त्या मेस बांबूला बिया सुद्धा येत नाहीत, त्याचं टिश्यू कल्चरला सक्सेसफुल होत नाही आहे. जर का ट्रॅडिशनल शाखीय पद्धतीचा विचार केला, 2 नोडल कलम कटिंग किंवा 3 नोडल कलम कटिंगचा, तर त्याला जागा खूप लागते. सो त्याच्यामुळे सिंगल नोडल कलम कटिंग करण्यासाठी काय थोडा मोठ्या प्रमाणावरचा प्रयोग आहे असं म्हणायला हरकत नाही, तर एक साधारण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत याचे रिझल्ट आपल्या समोर येतील.